बेबी डॉल सनी लिओनी काल थेट लातुरात अवतरली. निमित्त होतं अॅडॉल्ट फिटनेस क्लबच्या उद्घाटनाचं. सातचे ठोके पडले, सनी आली, तिनं पाहिलं आणि तिनं जिंकलं. बेबी डॉल आल्यावर डीजेचा थरथराट सुरू झाला. फुगे फुटले, केक कापण्यात आला आणि फीत कापून सनीनं अॅडॉल्ट फिटनेस क्लबचं उद्घाटन केलं. पण तेवढ्यात एका संस्कारी पत्रकारानं सनीला बोल्ड सीन बद्दल प्रश्न विचारला. सनी रिलॅक्स होती, पण आयोजक अविनाश चव्हाण तापले. त्यांच्या साथीदारांनी पत्रकाराला धक्काबुक्की केली, त्यामुळे पोलिसात तक्रार दाखल झाली आणि अविनाश चव्हाणांवर गुन्हा. बरं, सनी आल्याचा आनंद गगनात मावत नव्हता. डीजे वाल्या बाबूनं परवानगी बिरवानगी काही घेतली नव्हती. आवाज तर लातूरच्या कांठळ्या बसवत होता. आता सनीच्या कार्यक्रमात इतक्या बेकायदेशीर गोष्टी एकाच वेळी घडल्यानं कर्तव्यदक्ष पोलीस जागे झाले आणि आयोजक अविनाश चव्हाणांवर दुसरा गुन्हा दाखल झाला. पोलीस स्टेशन MIDC लातूर येथे भारतीय दंडविधान 323(5)(6) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. त्याचबरोबर विनापरवाना डीजे लावण्यासंबंधी महाराष्ट्र पोलीस ॲक्ट 135 प्रमाणे पोस्ट MIDC येथे गुन्हा दाखल आहे आणि आम्ही तो डीजे जप्त करण्यात आलेला आहे. पॉर्न स्टार सनी भारतात आली आणि बॉलिवूडची बेब झाली, पण तिची एक झलक अविनाश चव्हाणांना किती लाखात पडली ते माहीत नाही. पण त्यानंतरही दोन गुन्ह्यांचं गिफ्ट देऊन सनीनं चव्हाणांना मात्र लीगली अनफिट केलं. असो, बडे बडे शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है. निशान भद्रेश्वर, ABP माझा, लातूर.